नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या या व्हर्च्युअल तासिकेमध्ये आपण इयत्ता 7वी वर्गाचा विज्ञान विषयाचा 8वा पाठ, ज्याचं नाव आहे स्थितिक विद्युत, या पाठाची इथं मी तुम्हाला माहिती देणार आहे, हा पाठ इथं मी तुम्हाला शिकवणार आहे। तत्पूर्वी सर्वांना माझी एक विनंती आहे की आपल्या शाळेचं जे यूट्यूब चॅनल आहे तुळजाभवानी स्कूल लातूर, या यूट्यूब चॅनलला सर्वजणांनी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा, तसंच बेल आयकॉनचं पण बटन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये आपण हा स्थितिक विद्युत नावाचा पाठ आपण इथं शिकवण्यासाठी सुरुवात केलेला होता। तर याच्यामध्ये आपण गेल्या तासिकेमध्ये तुम्हाला मी विद्युत प्रभार, या विद्युत प्रभाराविषयी माहिती दिली आहे, त्याच्यामधले धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार याची माहिती दिली आहे। तर पहा, तसंच या विद्युत प्रभाराला धन आणि ऋण ही नावं बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञानं दिली, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। तसंच विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो याबद्दलची सुद्धा मी माहिती तुम्हाला इथं पाठीमागच्या तासिकेमध्ये सांगितलेली होती। तर पाहता आजच्या या तासिकेमध्ये आपण घर्षण विद्युत हा जो उपघटक आहे त्या पाठातील, या उपघटकाची इथं मी तुम्हाला माहिती इथं देणार आहे। तर पाहता घर्षण, घर्षण म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या वस्तू एकमेकाला घासणे, बरोबर आहे, याला आपण घर्षण म्हणतो। तर आता मग या वस्तू एकमेकाला घासल्यामुळं निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हटलं जातं। पहा, घर्षणामुळे जो विद्युत प्रभार निर्माण होतो त्या विद्युत प्रभाराला घर्षण बल असं, सॉरी, घर्षण विद्युत असं म्हटलं जातं। आणि हे प्रभार वस्तूचं ज्या ठिकाणी घर्षण झालेलं आहे त्या ठिकाणावरच कार्यरत असतात, त्यामुळे ह्या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असं सुद्धा म्हटलं जातं। आणि आता हे जे घर्षण बल असतं, हे घर्षण बल ज्या ठिकाणी त्या वस्तू घासलेल्या आहेत तेवढ्याच मर्यादित ठिकाणापर्यंत तो मर्यादित असतो घर्षण बल, म्हणून या घर्षण बलाला स्थितिक विद्युत असं म्हटलं जातं। आणि हे घर्षण बल जे आहे ते वस्तूवर एक थोड्या कालावधीपर्यंत कार्यरत राहतं। पहा, घर्षण बल वस्तूवर थोड्या कालावधीपर्यंत कार्यरत राहतं। पहा, आणि आता या स्थितिक विद्युत मधील प्रभार दमट आणि ओलसर हवेमध्ये शोषले जातात, म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहावेत। आता पहा, ह्या घर्षण बलाचे जे काही प्रयोग पाहिजेत आपल्याला ते कधी पाहिजेत? हिवाळ्याच्या दिवसामध्ये करून पाहिजेत। कारण का? दमट आणि ओलसर वातावरण जर असेल किंवा हवा जर असेल तर त्यावेळेस हे घर्षण बलातून तयार झालेले विद्युत प्रभार हे या दमट आणि ओलसर हवेमध्ये शोषले जातात, त्यामुळं हे प्रयोग आपल्याला करायचे आहेत तर कधी करायचे? हिवाळ्याच्या दिवसामध्ये करून पाहायचे आहे, त्यामुळं हिवाळ्यात कोरड्या हवेत हे शोषले जाणार नाहीत विद्युत प्रभार, त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये हे करून पाहायचे आहेत। पाहता तुम्हाला एक इथं प्रयोग दिलेला आहे, तो तुम्ही वाचायचा आहे, कृती सोपी आहे, मी तुम्हाला इथं समजावून सांगतो, फक्त तो जमला तर तुम्ही घरी करून पाहायचा आहे। साहित्य दिले, काही स्ट्रॉ, लोकरी कापड किंवा आपला जो पायमोजा असतो म्हणजे सॉक्स ज्याला म्हणतो किंवा हातमोजा आणि एक काचेची बाटली, हे तीन साहित्य आपल्याला लागणार आहे। कृती काय करायची आहे? तुमच्या पुस्तकात दाखवलेलं आहे चित्र असेल, बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवा आणि दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ नेहा, काय होते ते पहा। बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा, दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासा व बाटलीवरील स्ट्रॉ जवळ नेहा, काय होते ते पहा। आता दोन्ही स्ट्रॉ घेऊन एकाच वेळी लोकरी कापडाने घासा, त्यातील एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवा व दुसरा तिच्या जवळ नेहा, काय होते ते बघा। बाटलीवरील घासलेली स्ट्रॉ तशीच ठेवा, आता ज्याने घासले ते लोकरी कापड स्ट्रॉ जवळ न्यावं, काय होते ते पहा। वरील या सर्व कृतीचं निरीक्षण करून खालचा एक तक्ता तुम्हाला भरायचा आहे। तर काय करायचंय? प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉवर प्रभारित स्ट्रॉ नेल्यास काय होईल? तर तो जो बाटलीवर स्ट्रॉ आहे तो काय होईल? फिरेल, म्हणजे आपण जो लोकरीवर घासलेला स्ट्रॉ आहे तो जर त्याच्यापाशी नेला तर तो स्ट्रॉ काय होईल? हालचाल करेल। समान विद्युत प्रभार असणाऱ्या दोन स्ट्रॉ जवळ आणल्या तर काय होईल? तो स्ट्रॉ एकमेकाला दूर फेकले जातील, हे आपण इथे पाहिलेलं आहे। तर पहा, आणि प्रभारित स्ट्रॉ व ज्याने घासले ते विरुद्ध प्रभारित कापड जवळ आणल्यास काय होईल? तर आता हे तुम्हाला निरीक्षण करून या तक्त्यामध्ये इथं माहिती भरायची आहे।
विद्युत प्रभारित वस्तू पहा जी विद्युत प्रभारित वस्तू आहे कुठली वस्तू राहू द्या ती प्रभार नसणाऱ्या वस्तूंना काय करत असते आकर्षित करत असते ज्या वस्तूवर प्रभार नाही अशा वस्तूंना विद्युत प्रभारित वस्तू काय करत असते आपल्याकडे आकर्षित करत असते समान विद्युत प्रभारामध्ये पहा समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिआकर्षण असते समजा ऋण तर ऋण आणि धन तर धन जर प्रभार असेल तर त्यांच्यामध्ये प्रतिआकर्षण असते तर विद्युत विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण असते समजा एकावर ऋण आहे आणि एकावर धन आहे तर ते एकमेकाकडे ओढले जातात परंतु दोन्हीकडे जर समान असेल तर ते एकमेकापासून दूर लोटले जातात विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिआकर्षण ही कसोटी वापरली जाते तर पाहता या ठिकाणी आपल्याला काही प्रयोग सांगितलेले आहेत आणि या प्रयोगाचं तुम्हाला काय करायचं आहे मी तर फक्त हे प्रयोग तुम्हाला वाचून दाखवणार आहे जमलं तर ते घरी बघून करा तुम्ही किंवा शाळा भरल्यानंतर आपण मी तुम्हाला प्रत्यक्ष वर्गात हे प्रयोग करून दाखवणार आहे पहा आता इथे आणखीन एक प्रयोग सांगितलेला आहे तो पण आपण घरात करू शकतो कंगवा असतो आपला ज्याने की आपण डॉक्युमेंट करतो एक प्लास्टिकच्या कंगव्याला काय करायचं कागदाने घासायचं आहे आणि या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला म्हणजे ज्याला की प्रभार नाहीये साधा कंगवा आता घासलेला कंगवा वेगळा आणि दुसरा कंगवा वेगळा त्याला स्पर्श करायचा व तो भोंगा कागदाच्या कप्प्याजवळ न्यायचे काय होते तर काय होतं त्या स्पर्शाद्वारे ते कागदाचे कप्पे त्या कंगव्याकडे आकर्षिले जातील हे झालं स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे आता प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे कंगवा किंवा फुगा आपल्या केसावर घासायचा आहे आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्यायचा आहे तर काय होते ते पहा आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्यावं काय होते ते पहा म्हणजे ती पाण्याची धार काय होईल त्या पाण्या फुग्याकडे किंवा कंगव्याकडे आकर्षिली जाईल म्हणजे ही प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करण्याची क्रिया आहे पहा आता इथे तुम्हाला निरीक्षणाला राईटचं चिन्ह करा किंवा बरोबर अशी खूण करा असं सांगितलेलं आहे तर विद्युत प्रभार निर्मिती म्हणजे कसं आहे तर पहा या ठिकाणी आपली जी आता विद्युत प्रभारित कंगवा या पाण्याच्या धारेजवळ जर आपण नेला तर ती धार काय होते आकर्षित होते का प्रतिकर्षित होते का पुरवृत्त होते तर विद्युत प्रभारित कंगवा जर त्या पाण्याजवळ नेला तर ती पाण्याची धार काय होते आकर्षित होते त्या कंगव्याकडे तर विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार आकर्षित होते प्रतिकर्षित होते का पुरवृत्त होते तर पुरवृत्त होते कारण तो लांब गेलाय तिथून म्हणजे त्याचा प्रभाव संपलाय तर त्यामुळे ती पूर्वरत होते सुरुवातीस पाण्याची धार प्रभार रहित असते पहा पाण्याची धार कशी आहे तिच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभार नाहीये समसम प्रभार आहे त्याच्यावर ऋण प्रभारित कंगवा तर ऋण प्रभारित कंगवा जर त्या पाण्याच्या धारेजवळ नेला तर पाण्याच्या धारेतील कंगव्यासारखेच समोरच्या भागातील ऋण कण दूर सारले जातात आणि ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढाच भाग काय होतो धन प्रभारित होतो आणि या धन प्रभारित बनल्यामुळं कंगवा ऋण पाण्याची धार धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार या कंगव्याकडे आकर्षिली जाते कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात धन व ऋण प्रभारांची संख्या समान असते त्यामुळे पाण्याची धार प्रभार रहित होते व ती बरीच दूर असल्याने आकर्षित होणे थांबते पहा त्यामुळे पाण्याची धार प्रभार रहित होते व ती बरीच दूर असल्याने काय होते आकर्षित होण्याची थांबते म्हणजे ती पूर्वरत होते हे तुमच्या प्रश्नाची उत्तर पण इथं सांगितलेले आहे तर मित्रांनो पहा आता ह्याच्यातले जे काही प्रश्न उत्तर आहेत हे प्रश्न किंवा हे जे प्रयोग आहेत हे तुम्ही घरच्या घरी करून बघण्यासारखे प्रयोग आहेत तर त्यामुळे हे पुस्तकात तुम्ही व्यवस्थित वाचायचं किंवा व्हिडिओ पाहायचा आणि प्रयोग घरच्या घरी केला तरी काही तुम्हाला हरकत नाही पहा बघा आता इथं आणखीन एक विद्युत प्रभाराचे परिणाम इथे एक आणखीन एक दाखवलेली आहे तर या ठिकाणचं हे तुम्ही पाहायचंय चित्र आणि हे प्रयोग सुद्धा तुम्ही घरी करून बघायचा आहे तर आता आपण पुढे पाहणार आहोत आता या पाठामध्ये पुढचा जो आपला उपघटक आहे सुवर्ण पत्र विद्युतदर्शी म्हणजे नेमकं काय पहा सुवर्ण पत्र विद्युतदर्शी सुवर्णपत्र विद्युत दर्शी सुवर्णपत्र विद्युत दर्शी आता पहा काय नेमका प्रकार आहे आपण बघूया आता हे हा जे उपकरण आहे हे उपकरण एखाद्या वस्तूवर असलेला विद्युत प्रभार ओळखण्यासाठी एक साधं उपकरण वापरलं जातं
आता हे उपकरण कसं तयार केलं जातं तर या उपकरणामध्ये तांब्याच्या दांड्याला म्हणजे तांब्याचा जो दांडा असतो त्याच्यावरचा तांबे हा धातू आहे त्या तांब्याच्या धातूच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते तर दुसऱ्या टोकाला सोन्याची दोन पातळ पाने असतात हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ जर नेली तर पाने मिटलेलीच राहतात परंतु प्रभारित वस्तू जर चकतीजवळ नेताच ही दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभारामुळे प्रतिआकर्षित होतात म्हणजे एकमेकांपासून दूर जातात हाताने चकतीला स्पर्श करताच पाने जवळ येतात कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो पाने प्रभारित होतात त्यामुळे सुवर्णपत्र विद्युतदर्शी हे एखाद्या वस्तूवर कोणता विद्युत प्रभार आहे हे ओळखण्यासाठी जो उपकरण म्हणजे सुवर्णपत्र विद्युतदर्शी आहे तर पहा आता या ठिकाणी सर 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी आपला मुलगा विल्यम याच्यासोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला हा पतंग रेशीम कापड देवदार झाडाची लाकूड व धातूची तार वापरून तयार केला होता धातूची तार अशा प्रकारे जोडली होती त्या पतंगाला की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरे टोक पतंगाच्या दोरीशी जोडले गेले ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या पतंगाची तार ढगांना स्पर्श करताच विद्युत प्रभार ढगातून पतंगावर स्थानांतरित झाला तेव्हा पतंगाची सैल दोरी ताटलेली होती हा विद्युत प्रभार दोरीतून जमिनीपर्यंत पोहोचायला व जमिनीला दोरीचा स्पर्श होता ठिणगी पडली वीज म्हणजेच विद्युत प्रभाराचेच रूप आहे हे त्यानं या बेंजामिन फ्रँकलिननं स्पष्ट केलं होतं या प्रयोगातून पहा आकाशात ज्या विजा चमकतात हे विजा सुद्धा एक विद्युत प्रभाराचंच रूप आहे हे त्या बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञानं काय केलेलं होतं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं तर मित्रांनो आजच्या या तासिकेमध्ये आज आपण इथपर्यंतच हा पाठ पाहणार आहोत राहिलेले जे काही उपघटक आहेत ते मी तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये ते शिकवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझी पुनश्च एकदा विनंती आहे की आपल्या शाळेचं जे तुळजाभवानी स्कूल लातूर हे यूट्यूब चॅनल आहे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट सर्वांना माझी विनंती आहे आणखीन एक की या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनानं ज्या काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत जसं की साबणानं हात वारंवार स्वच्छ धुणं सॅनिटायझरचा वापर करणं गर्दीच्या ठिकाणी न जाणं तोंडाला फेस मास्क बांधणं या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करा तरच या कोरोनापासून तुमचा बचाव होऊ शकतो त्यामुळं घरी राहा सुरक्षित राहा स्टे होम स्टे सेफ धन्यवाद